नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण दैनिक मराठी या आपल्या लेक्चर सिरीजचा 37वा भाग बघतोय आणि आजच्या लेक्चरमधून आपण जवळपास 6 दिवसांच्या महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत. 11 ऑक्टोबरपासून ते अगदी 15 ऑक्टोबरपर्यंत ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या हे आपण इथं इन डिटेलमध्ये कव्हर करू. तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. आपल्या लेक्चरची सुरुवात ही एका वादळापासून करूयात आणि ते वादळ म्हणजे तितली. तर आता हे तितली वादळ हे ओडिशा आणि आंध्र प्रदेश तर या दोन राज्यांच्या किनारी भागामध्ये आलं होतं, त्याबद्दल बरीचशी चर्चासुद्धा झाली. तर हे वादळ आणि याच्या संबंधित जी काही सगळी इन्फॉर्मेशन आहे आणि ही आपल्या एक्झामसाठी महत्त्वाची आहे, जसं की या वादळाला नाव तितली हे कोणत्या देशाकडून देण्यात आलं, सोबतच हे कोणत्या राज्यांमध्ये आलं, किंवा असे आणखीन जे वादळं असतात तर त्यांना नावं कोण देतात, किंवा ते आता पुढचं येणारं जे वादळ असणार तर त्यासाठी नाव कोणतं देश देणार आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन जी आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ती आज आपण या न्यूजच्या माध्यमातून बघू. तर आता तितली हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेश तर या दोन राज्यांच्या कोस्टल लाईनला म्हणजे किनारी प्रदेशामध्ये आलं होतं. भरपूर लोकांचं स्थलांतर करण्यात आलं. इवन इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ज्याचं हेड ऑफिस नवी दिल्ली या ठिकाणी आहे, तर या आपल्या ऑर्गनायझेशनकडून या पूर्ण राज्यांसाठी रेड अलर्टसुद्धा जारी करण्यात आला होता आणि त्यामुळं भरपूर लोकांचं स्थलांतर झालं. बऱ्याचशा लोकांना त्यांच्या म्हणजे आर्थिक नुकसानालासुद्धा सामोरं जावं लागलं. तर असं हे तितली वादळ आपल्या एक्झाममध्ये किती लोकांना स्थलांतर करावं लागलं किंवा किती आर्थिक नुकसान झालं हा क्वेश्चन अजिबात येणार नाही आहे. त्यामुळं पण ती इन्फॉर्मेशन नाही बघितली तरी काही हरकत नाही. आपल्याला फक्त इम्पॉर्टंट काय आहे की या वादळाचा परिणाम कोणत्या राज्यांवरती झाला, सोबतच हे तितली हे नाव कोणत्या देशाकडून देण्यात आलं होतं, आणि जी भविष्यामध्ये वेगवेगळी वादळं येतील की जे काही सायक्लोन जे असतील तर त्यांना नावं कोणत्या देशाकडून देण्यात येतात. ठीक आहे, आता हे तितली वादळ हे खूप व्हेरी सेव्हर या कॅटेगरीमध्ये होतं, म्हणजे त्याची जी इंटेन्सिटी होती ही खूप जास्त होती. याचा स्पीड हा जवळपास 150 किलोमीटर पर आवर, त्याला 90 MPH सुद्धा काउंट करता येईल, तर एवढा त्याचा स्पीड होता. काही न्यूज चॅनलवरती 165 किलोमीटर पर आवर हा सुद्धा स्पीड सांगण्यात आला. या वादळाचं जे केंद्रस्थान होतं हे आपल्या ओडिशा राज्यापासून ओडिशामधल्या एका किनारी प्रदेशामधलं एक गाव आहे गोपालपूर नावाचं, तर त्या गावापासून जवळपास 530 किलोमीटर अंतरात समुद्रामध्ये त्याचं ओरिजिन झालं. या वादळाचं तिथं ओरिजिन होतं आणि त्यामुळं ते लगेचच ओडिशा आणि आंध्र प्रदेश तर या दोन राज्यांच्या किनारी प्रदेशामध्ये आलं सुद्धा. ठीक आहे, असंच एक वादळ हे येमेनमध्ये सुद्धा आलं होतं, ज्याचं नाव होतं लुबान. येमेन आणि ओमान या दोन देशांच्या किनारी प्रदेशामध्ये या वादळामुळे भरपूर असा विध्वंस झाला. तर लुबानसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, जे की आपल्या अरेबियन समुद्रामध्ये तयार झालं होतं, ज्याचा स्पीड जवळपास 140 किलोमीटर पर आवर इतका त्याचा स्पीड होता. ओमानपासून ते 450 किलोमीटर अंतरापासून समुद्रामध्ये तयार झालं होतं आणि ओमान आणि येमेन तर या दोन देशांच्या किनारी प्रदेशामध्ये त्याचा इफेक्ट झाला. ठीक आहे, तर ही दोन वादळं तुम्हाला लक्षात ठेवायची, सोबतच बरीचशी इन्फॉर्मेशन जी तुम्हाला मी देणार आहे, जसं की वेगवेगळी येणारी वादळं कोणती असतील, आता वादळ येण्यापूर्वीच त्याची नावंसुद्धा ठरवली जातात, तर तीसुद्धा आपण बघू. ठीक आहे, तर आता इथं तुम्हाला या टेबलमध्ये वेगवेगळी वादळांची नावं दिलीत, जसं की सागर, त्यानंतर मेकुणू, BOB 01, BOB 02, त्यानंतर इथं खाली जर बघितलं तर इथं डाये नावाचं एक वादळ आहे जे की सप्टेंबरमध्ये आलं होतं, 19 ते 22 सप्टेंबर. त्यानंतर लुबान आहे 6 ते 15 ऑक्टोबर आणि तितली 8 ते 12 ऑक्टोबर. ठीक आहे, आणि याचं जे या वादळांची जी इंटेन्सिटी होती तीसुद्धा इथं दिली आहे. सागर वादळ जर बघितलं जे की मेमध्ये आलं होतं, 16 मे ते 20 मे या दरम्यान, आणि याची जी इंटेन्सिटी होती ही सायक्लॉनिक स्ट्रोम अशा कॅटेगरीमधलं वादळ होतं, ज्याची स्पीड ही 85 किलोमीटर पर आवर इतकी त्याची स्पीड होती. हे कुठं आलं होतं तर येमेन, त्यानंतर सोमालिया, तर या वेगवेगळ्या देशांमध्ये हे वादळ आलं होतं. ठीक आहे, त्यानंतर मेकुणू हे वादळ एक्स्ट्रीमली सेव्हर सायक्लॉनिक स्ट्रोम अशा कॅटेगरीमध्ये आहे, 175 किलोमीटर पर आवर याचा स्पीड होता. हे सुद्धा येमेन, ओमान आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये आलं होतं. ठीक आहे, असे बरेचसे अजून वादळं येणं बाकी आहे, किंवा जे फ्युचरमध्ये वादळं येतील तर त्यांच्यासाठी नावं ऑलरेडी सिलेक्टेड आहेत किंवा ती नावं ऑलरेडी ठरवलीच आहेत, जसं की एक गाजा नावाचं येईल, त्यानंतर पेथाई नाव असणार आहे, त्यानंतर फॅनी आणि वायू. आता ही जी नावं आहेत याच्यापैकी काही नावं तुम्हाला भारतीय नावं वाटत असतील, जसं की तितली किंवा सागर. सागर तर आपण आपलं भारतीयच नाव आहे किंवा हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये यूज होतो. त्यानंतर वायू हे सुद्धा नाव भारतीयच नाव आहे. तर आता तुम्हाला वाटलं असेल की हे वादळ भारतामध्ये आली तर त्याच्यामुळे त्यांना भारतीय नाव दिलीत,
पण जर तुम्ही बघितलं तर सागर हे जे वादळ होतं किंवा सायक्लोनिक स्ट्रोम जे होतं जे यमेनमध्ये आलं होतं आणि त्याला नाव सागर असं दिलं, म्हणजे भारतीय नाव हे यमनमध्ये आलेल्या एका वादळाला मिळालं आहे. आता हे नेमकं कसं काय होईल तर यासाठी आपल्याला थोडंसं जगालाच दोन भागामध्ये डिवाईड करावं लागेल. आपण जर पृथ्वी बघितली, पृथ्वीचा गोल, तर त्याचे आपण दोन भाग करू शकतो. एक म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फियर आणि एक असणार सदर्न हेमिस्फियर, म्हणजे एक उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. तर उत्तर गोलार्धामध्ये जे काही देश येतील तर त्या देशांमधल्या पर्टिक्युलर रिजन वाईज काही इन्स्टिट्यूट्स काम करतात, म्हणजे नॉर्थ अटलांटिक आणि ईस्टर्न पॅसिफिक रिजनमध्ये तिथलच्या बेसिनमध्ये जर वादळ आलं तर त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन हे नॅशनल हरिकेन सेंटर, जे की युनायटेड स्टेट्स आहे, तर त्यांच्याकडून ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. त्याला नाव कोणतं द्यायचं किंवा त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन, ती संपूर्ण माहिती साठवण्याचं काम आणि पुरवण्याचं काम हे या इन्स्टिट्यूटमार्फत केली जाते. ठीक आहे, म्हणजे असे काही इन्स्टिट्यूट ह्या नॉर्दर्न हेमिस्पियरसाठी सुद्धा आहेत आणि तशाच सदर्न हेमिस्पियरसाठी सुद्धा आहेत. जसं की समजा वादळ हे साऊथ वेस्ट इंडियन ओशनमध्ये जर आलं तर त्याबद्दलची इन्फॉर्मेशन देण्याचं काम हे मॉरिशियस मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेसच्या माध्यमातून केलं जातं. जर वादळ हे ऑस्ट्रेलियन रिजनमध्ये आलं तर त्याच्यासाठी सुद्धा बरेचशा इन्स्टिट्यूट्स आहेत, जसं की इंडोनेशियन एजन्सी फॉर मेट्रोलॉजी, त्यानंतर ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी, अशा बऱ्याचशा इन्स्टिट्यूटच्या मार्फत त्या रिजनमधला पूर्ण वादळांबद्दलची इन्फॉर्मेशन ही सेव्ह केली जाते, प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे, तर आता भरपूर वादळ पृथ्वीवरती येतात तर प्रत्येकाचं आपल्याला नोंदणी ठेवणं आणि तिथं अलर्ट जारी करणं, तर हे एकाच जर सेंट्रली एखादी इन्स्टिट्यूट असेल तर आपल्याला ते फॉर्म होणार नाही किंवा ते मॅनेज करता येणार नाही. तर त्यासाठी जगाला असं वेगवेगळ्या रिजनमध्ये डिवाईड केलं आहे आणि त्यानंतरसुद्धा वेगवेगळ्या समुद्रांमध्ये सुद्धा जी काही वादळं येतील आणि त्या पर्टिक्युलर देशांवरती जर इफेक्ट होत असेल तर त्यासाठी सुद्धा त्याच देशांकडून नावंसुद्धा ठरवली जातात. जसं की नॉर्थ इंडियन ओशनमध्ये जी कुठली वादळं येतील तर त्यांना नाव देण्याचं काम हे बांगलादेश, भारत, मालदीव्स, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड, तर या देशांच्या मार्फत केलं जातं. ठीक आहे, जी काही वादळं, जे काही सायक्लॉन हे नॉर्थ इंडियन ओशनमध्ये येतात तर त्यांना नावं देण्याचं काम, त्यांचं नॉमेनक्लेचर करण्याचं काम हे या देशांच्या माध्यमातून केलं जातं, जसं की बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड, म्हणजे या एकूण 8 देशांच्या माध्यमातून त्या प्रत्येक वादळाला नावं दिली जातात. मग आता या देशांकडून प्रत्येक वेळेसच वेगवेगळी नावं दिली जातील आणि त्यानंतर कोणत्या वादळाला नाव कोणत्या देशाने द्यायचं हा पण वाद होऊ शकतो. तर म्हणून याचा एक सिक्वेन्ससुद्धा ठरवलेला आहे, प्रत्येक देशाकडून, या प्रत्येक 8ही च्या 8ही देशांकडून प्रत्येकाकडून 8 नावं घेतलेली आहेत आणि 30 नावं ही सिक्वेन्समध्ये यूज केली जातात. ठीक आहे, म्हणजे 8 नावं बांगलादेशकडून सुद्धा घेतलीत, तशीच 8 नावं ही आपण आपल्या देशाने सुद्धा या वादळांसाठी देऊन ठेवले, जसं की अग्नी आहे, आकाश, त्यानंतर बिजली, जल, लहर, मेघ, सागर आणि वायू. ठीक आहे, तर ही 8 नावं ही भारताकडून देण्यात आलीत, म्हणजे येणारी जी काही वादळं असतील तर त्यासाठी नावं ही आधीच सुचवली जातात. आता हा जो सिक्वेन्स आहे की कोणत्या वादळाला कोणत्या देशाकडून नाव द्यायचं हा सुद्धा सिक्वेन्स ऑलरेडी ठरलेला आहे. जसं की सुरुवात ही बांगलादेशपासून होते, त्यानंतर भारताकडून नाव दिलं जातं, त्यानंतर मालदीव या देशाकडून नाव दिलं जातं, जे रिसंट जे नाव होतं जसं की तितली, जे भारतामध्ये वादळ आलं तर त्याला नाव हे पाकिस्तानकडून देण्यात आलं आहे. ठीक आहे, या आधीचं आपण जे बघितलं ओमानमध्ये आलं होतं आणि यमेनमध्ये सुद्धा इफेक्ट झाला तर त्याला नाव हे ओमानकडूनच देण्यात आलं होतं आणि ज्याचं नाव होतं लुबान. ठीक आहे, आता पुढचं जे कुठलं वादळ येईल नॉर्थ इंडियन ओशनमध्ये तर त्याला नाव श्रीलंकेच्या मार्फत दिलं जाईल आणि श्रीलंकेचं सुद्धा कोणतं नाव असणार आहे ते, तर ते असणार आहे गाजा. ठीक आहे, कारण इथं सिक्वेन्समध्ये श्रीलंकेकडून ते नाव येणं बाकी आहे. त्यानंतर जे पुढचं जे एखादं म्हणजे सेकंड जे यानंतरचं नॉर्थ इंडियन ओशनमध्ये जे वादळ येईल त्यासाठी नाव थायलंडकडून देण्यात येईल, ते नाव कोणतं असणार तर पेथाई. पुढचं एखादं जर वादळ आलं म्हणजे तिसरं इथून पुढचं जे वादळ येईल त्याला बांगलादेशकडून नाव देण्यात येईल, ते नाव असणार आहे फानी. त्यानंतर जे येणारं चौथं वादळ असेल तर त्याला भारताकडून नाव देण्यात येईल आणि ते असणार आहे वायू. ओके, तर हा सिक्वेन्स पण तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि हे तरी तुम्ही लक्षातच ठेवा की भारताकडून कोणती कोणती वादळांसाठी नावं सुचवण्यात आलीत, तर अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर आणि वायू. ठीक आहे, आणि 8 देश कोणते कोणते जे आपल्या नॉर्थ इंडियन ओशनशी संबंधित ज्यावेळेस वादळं येतील त्यावेळेस नाव देतील, तर ते देश आहेत
असा सिक्वेन्स लक्षात ठेवा, बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड. ठीक आहे, हा सिक्वेन्स अगदी अल्फाबेटिकल ऑर्डरमध्येच आहे. बी फॉर बांगलादेश, तर त्यामुळे बांगलादेश पहिल्यांदा, त्यानंतर आय फॉर इंडिया, त्यानंतर एम एमचे दोन आहेत मालदीव्ज आणि म्यानमार, तर एम ए म्हणून ते मालदीव्ज पहिल्यांदा, एम वाय आहे त्यामुळे म्यानमार नंतर. ठीक आहे, तर हा सिक्वेन्स अल्फाबेटिकल ऑर्डरमधलाच आहे, त्यामुळे लक्षात राहीलच, फक्त देशांची नावं तुम्हाला आठवली पाहिजेत. ठीक आहे, तर एवढी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या या पहिल्या न्यूजमधून द्यायची होती. आय होप की ही न्यूज तुम्हाला भरपूर यूजफुल ठरणार आहे. ज्योग्राफीमध्ये ज्यावेळेस वर्ल्ड ज्योग्राफीमधला एखादा क्वेश्चन बनतो की आपल्याला या वादळांशी संबंधित किंवा या सायक्लॉनशी संबंधित ज्यावेळेस क्वेश्चन येतात, तर त्यावेळेस आपल्याला ही नावांची सिस्टीम तरी माहितीच असली पाहिजे. कोणती कोणती नावं कोणत्या कोणत्या देशांकडून सुचवलीत हा तुम्ही चार्ट पाठच करून ठेवा, याचा तुम्हाला भविष्यामध्ये भरपूर फायदा होईल. हे क्वेश्चन्स ऑलरेडी इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा विचारण्यात येतात, तर म्हणूनच ही इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात राहिलीच पाहिजे. ठीक आहे, भारताकडून जे रेड अलर्ट जारी करण्याचं जे काम होतं ते इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटकडून करण्यात आलं होतं, ज्याचं हेड ऑफिस नवी दिल्ली या ठिकाणी आहे. याची स्थापना इंग्रजांनी केली होती 1875. याचे सध्याचे जर आपण डायरेक्टर बघितले, डायरेक्टर जनरल, तर ते आहेत डॉक्टर के जे रमेश. आणि हे जे आय एम डी आहे, म्हणजे ही जी ऑर्गनायझेशन आहे, ही आपल्या मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड अर्थ सायन्स याच्या अंतर्गत काम करते, ज्याचे मिनिस्टर आहेत डॉक्टर हर्षवर्धन. ठीक आहे, तर ही सगळी नावं, हे सगळे मिनिस्ट्रीज, हे कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे, त्यानंतर याचे हेड कोण, ही सगळी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. आपल्याला कसाही क्वेश्चन आला तर आपल्याला मार्क्स मिळाले पाहिजेत. ठीक आहे, ओडिशा आणि आंध्र प्रदेश, तर या दोन राज्यांना या तितलीचा इफेक्ट झाला होता. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर, ओडिशाचे मुख्यमंत्री ते म्हणजे नवीन पटनाईक, ओडिशाचे सध्याचे गव्हर्नर ते आहेत गणेशी लाल. आंध्र प्रदेशबद्दल सेम असंच की आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती, त्यानंतर ते तिथलचे जे मुख्यमंत्री आहेत ते म्हणजे एन चंद्रयाबाबू नायडू, आणि तिथलचे जे गव्हर्नर आहेत ते म्हणजे नरसिम्हा. ठीक आहे, आंध्र प्रदेशमध्ये भरपूर असे नॅशनल पार्क्स आहेत, जसं की तिथं राजीव गांधी नॅशनल पार्क आहे, त्यानंतर एक पापीकोंडा नावाचं नॅशनल पार्क आहे. ठीक आहे, तर ही दोन नावं तरी ॲटलीस्ट लक्षात ठेवा. ओडिशाबद्दल मी तुम्हाला याआधीच्या प्रत्येक लेक्चरमधून इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आता ती तुम्हाला आत्तापर्यंत पाठसुद्धा झाली असणार आहे. ओके, तर पुढची न्यूज आता आपण बघू. ही न्यूज एका सरावाशी संबंधित आहे, ज्याचं नाव आहे कॉर्पॅट. भारत आणि इंडोनेशिया या दोघांच्या दरम्यान हा एक सराव किंवा हे एक पेट्रोलियमचा सराव हा आयोजित करण्यात येतो. हा असा 32वा सराव होता. भारताकडून काही नॅव्हल शिप आणि काही एअरक्राफ्टसुद्धा या सरावासाठी इंडोनेशियाला पाठवण्यात आलेत. हा जो सराव आहे हा इंडोनेशिया देशामध्ये आयोजित केला जाईल. 11 ऑक्टोबरपासून ते अगदी 27 ऑक्टोबरपर्यंत हा चालणार आहे. इंडोनेशियामधल्या एका बेलावान नावाच्या हार्बरवरती हा सराव आयोजित केला जाईल. आता कॉर्पॅट म्हणजे नेमकं काय, तर कोऑर्डिनेटेड पेट्रोल. ठीक आहे, इंडिया इंडोनेशिया कोऑर्डिनेटेड पेट्रोल, तर हे भारत आणि इंडोनेशिया दरम्यान आयोजित करण्यात येतात. भारताकडून आणि इंडोनेशियाकडून जेवढे 236 नॉटिकल माईल्स एवढा जो समुद्र प्रदेश आहे किंवा समुद्राची जी बॉर्डर आहे, तर त्यावरती हा सराव आयोजित केला जाईल. हा सराव एकूण 3 वेगवेगळ्या फेजेसमध्ये चालणार आहे. 14 ते 24 ऑक्टोबरपर्यंत जो सराव आहे हा आपल्या अंदमान आणि निकोबार बेटावरती पोर्ट ब्लेअर या ठिकाणी चालणार. अंदमान निकोबार बेटावरती एक विमानतळ आहे जे की पोर्ट ब्लेअर याच ठिकाणी आहे. ठीक आहे, आणि त्याला नाव आहे विनायक दामोदर सावरकर. त्यानंतरचा जो क्लोजिंग सेरेमनी असणार आहे, म्हणजे ती 25 आणि 26 तारखेला आयोजित केली जाईल. आता हे जे कॉर्पोरेट जे आयोजित केले जातात, म्हणजे भारत आणि इंडोनेशियाच्या दरम्यान हा कोऑर्डिनेटेड पेट्रोल जो असतो, तर हा सराव आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर यांच्या सागर या विजनच्या अंतर्गत आयोजित केला जातो. सागरचा सुद्धा एक लॉंग फॉर्म आहे, दॅट इज सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. तर याच्या अंतर्गत भारतसुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो आणि हा 32वा सराव होता. ठीक आहे, इंडोनेशियाबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांची राजधानी ती म्हणजे जकार्ता. इंडोनेशियामध्ये जी करन्सी यूज केली जाते तर त्याला नाव आहे इंडोनेशियन रुपिया. आणि तिथलचे सध्याचे जे प्रेसिडेंट आहेत ते म्हणजे जोको विडोडो. ठीक आहे, पुढची न्यूज आता आपण बघू. ही न्यूज मलेशियाशी संबंधित आहे. मलेशिया सरकारकडून एक असं डिसिजन घेण्यात आलं की ज्यानुसार त्यांची ॲमेनेस्टी इंटरनॅशनलच्या वेगवेगळ्या रँकिंगमध्ये सुधारणा होऊ शकते. आता ते नेमकं डिसिजन कोणतं, तर मलेशिया सरकारकडून मलेशियामध्ये पूर्णपणे ज्या डेथ पेनल्टीज होत्या, म्हणजे जे मृत्यूदंड दिले जायचे, तर ते बंद केले जातील. म्हणजे इथून पुढं
मृत्यूदंडाची शिक्षा ही मलेशियामध्ये दिली जाणार नाही, तर असं डिसिजन हे मलेशियाच्या कॅबिनेटनी घेतलं, मलेशियाच्या सरकारने घेतलं. मलेशियाचे सध्याचे पंतप्रधान ते म्हणजे महातीर मोहम्मद, तर यांच्या कॅबिनेटकडून असं डिसिजन घेण्यात आलं की डेथ पेनल्टी ते पूर्णपणे ॲबॉलिश करतील, म्हणजे पूर्णपणे नष्ट करतील. याचा फायदा हा मलेशियामधल्या सध्या जवळपास 1200 कैद्यांना होणार आहे, जे कैदी मर्डर, किडनॅपिंग, ड्रग्स किंवा वेगळे तस्करी, तर याच्या संदर्भात त्यांना फाशीची शिक्षा किंवा त्यांना डेथ पेनल्टी झाली, अशा 1200 कैद्यांना, 1200 लोकांना याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, आता डेथ पेनल्टीजबद्दल जर आपण बघितलं तर ॲमनेस्टी इंटरनॅशनल या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून वेगवेगळे रिपोर्ट प्रकाशित केले जातात. त्यामध्ये त्यांनी असं पण मेन्शन केलं की जगात चायना हा असा देश आहे की ज्यामध्ये जगातल्या सगळ्यात जास्त डेथ पेनल्टीज दिल्या गेल्यात. ठीक आहे, तर ही तुम्ही इन्फॉर्मेशन ॲड करून ठेवा, लक्षात ठेवा. आपल्याला कसाही क्वेश्चन आला, आपल्याला आयोगाच्या कुठल्याही एक्झाममध्ये जरी क्वेश्चन आला आणि त्यामध्ये एखादी लाईन अशी दिली असेल की चायनामध्ये, चीनमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक मृत्यूदंडाच्या शिक्षा झाल्यात, तर हे विधान योग्य आहे का, तर हो. ॲमनेस्टी इंटरनॅशनलच्या वर्ल्ड्स टॉप एक्झिक्युटिव्हर्स तर या रिपोर्टच्या अंतर्गत चायना हा प्रथम क्रमांकावरती आहे. चायनानंतर इराण, त्यानंतर सौदी अरेबिया, इराक आणि पाकिस्तान, तर या देशांचा रँक लागतो. ठीक आहे, तर ही रँकिंग किंवा हे देश व्यवस्थित लक्षात ठेवा. ज्या देशांमध्ये सगळ्यात जास्त डेथ पेनल्टी झाल्यात तो आहे चायना, त्यानंतर इराण, त्यानंतर सौदी अरेबिया, त्यानंतर इराक आणि पाकिस्तान. ठीक आहे, आणि मलेशियाने आता काय नेमकं केलं, तर मलेशियाने डेथ पेनल्टी ही ॲबॉलिश करून टाकली आहे. ठीक आहे, आणि आपण जर आत्ता सध्या साऊथ ईस्ट एशियामध्ये जे वेगवेगळे देश आहेत, तर त्या देशांमध्ये डेथ पेनल्टी कोणत्या कोणत्या देशामध्ये आहे हे जर बघितलं, तर त्यामध्ये इंडोनेशियामध्ये सुद्धा मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते, सोबतच सिंगापूरमध्ये सुद्धा आणि थायलंडमध्ये सुद्धा. ठीक आहे, तर साऊथ एशिया, साऊथ ईस्ट एशियामध्ये असे तीनच सध्या देश आहेत की जिथं डेथ पेनल्टी लॉ आहे, तसा कायदा आहे. ते देश कोणते, तर इंडोनेशिया, सिंगापूर आणि थायलंड. ठीक आहे, पुढची न्यूज आता आपण बघू. ही न्यूज आपल्या भारतीय वायुदलाकडून एक ॲप लॉन्च करण्यात आलं आहे त्याच्याशी संबंधित आहे. आपण बघितलं की नुकताच 86वा वायुदिन साजरा करण्यात आला किंवा एअरफोर्स डे साजरा करण्यात आला, आणि याच दिवसाच्या निमित्ताने इंडियन एअरफोर्सकडून मेड वॉच नावाचं एक ॲप लॉन्च करण्यात आलं आहे, ज्याचं लॉन्चिंग हे स्वतः आपल्या देशाचे एअर चीफ मार्शल ते म्हणजे BS धनोआ यांनी नवी दिल्ली या ठिकाणून केलं. ठीक आहे, तर मेड वॉच हे नाव लक्षातच ठेवा, एक्झाममध्ये आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, कारण हे अशा प्रकारचं ॲप लॉन्च करण्यासाठी किंवा अशा प्रकारचं हे जे ॲप आहे, तर हे पहिल्यांदाच कोणत्या तरी दलाकडून लॉन्च करण्यात आलं आहे. ठीक आहे, म्हणजे वायुदल, नौदल, जे आपले वेगवेगळे आपले जे डिफेन्स फोर्सेस आहेत, तर त्यांच्यामार्फत असं कुठलं पहिलंच ॲप लॉन्च करण्यात आलं आहे, ज्याचं नाव आहे मिड वॉच, जे की आपल्या एअरफोर्सच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलं. ठीक आहे, आता या ॲपच्या नावामध्येच थोडंफार तुम्हाला समजत असेल, मेड म्हणजे इथं काहीतरी मेडिकल फॅसिलिटीशी संबंधित असणार आहे, तर हो, हे मेड वॉच हे मेडिकल फॅसिलिटीशी संबंधित असलेलं एक ॲप्लिकेशन असणार आहे, ज्याचा वापर हा आपल्या देशातल्या नागरिकांनासुद्धा होईल, सोबतच देशामध्ये जे वेगवेगळे रिटायर्ड असे एअरफोर्सचे जे आधीचे ऑफिसर्स होते, तर अशांनासुद्धा या मेड वॉच या ॲपचा फायदा होणार आहे. ठीक आहे, आता त्याचा नेमकं ॲप्लिकेशन कसं असणार आहे किंवा त्याचा फायदा कसा होणार, तर हे आपल्याला जाण्याची गरज नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की मेड वॉच हे ॲप्लिकेशन कोणत्या फोर्सनी किंवा कोणत्या आपल्या की कोणत्या आपल्या संरक्षण दलाकडून लॉन्च करण्यात आलं, तर ते असणार आहे वायुदल. वायुदलाचं सध्याचं हेड ऑफिस हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आपण बघितलं की भारतीय एअरफोर्सची स्थापना ही 8 ऑक्टोबर 1932 साली करण्यात आली होती, आणि ज्याला 84 वर्ष नुकतेच पूर्ण झाले. सध्याचे आपले चीफ ऑफ एअर स्टाफ कोण आहेत, तर ते म्हणजे एअर मार्शल बिरेंद्र सिंग धनोआ. ठीक आहे, पुढची न्यूज आता आपण बघू. ही न्यूज पासपोर्टशी संबंधित आहे. आता पासपोर्ट आपल्याला ज्यावेळेस आपण एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जातो, तर त्यावेळेस आपल्याला पासपोर्टची गरज भासते. तर जगामध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट हा सगळ्यात पॉवरफुल आहे, तर असं एका रिपोर्टमधून प्रकाशित करण्यात आलं. तर प्रत्येक देशाला वेगवेगळे रँकिंग देण्यात आले की कोणत्या देशाचा पासपोर्ट हा कितव्या रँकला लागेल किंवा कितवा पॉवरफुल आहे, तर त्यामध्ये नुकतंच असं प्रकाशित करण्यात आलं की जपान या देशाचा पासपोर्ट हा संपूर्ण जगामध्ये सगळ्यात पॉवरफुल मानला जाईल. ठीक आहे, आता हे रँकिंग कसे ठरवले जातात किंवा कुणाकडून प्रकाशित करण्यात आले, यावरती आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतो.
तर हे जे रँकिंग असतात किंवा जे पासपोर्ट रँकिंग आहेत हे हॅनले इंडेक्स म्हणून प्रकाशित करण्यात आले. 2018 हॅनले इंडेक्स या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे प्रकाशित करण्यात आले. यामध्ये जपानचा जो पासपोर्ट आहे हा जगातला सगळ्यात पॉवरफुल मानला जातो. याआधीचा सगळ्यात जास्त पॉवरफुल पासपोर्ट हा सिंगापूर या देशाचा होता, पण सिंगापूरला पाठीमागं टाकत जपान हा आता फर्स्ट रँकला आला आहे. ठीक आहे, आता हा कुणाकडून प्रकाशित करण्यात येतो, तर हॅनली अँड पार्टनर्स या फर्मच्या माध्यमातून केला जातो, ज्याला 2018 हॅनले इंडेक्स म्हणून प्रकाशित करण्यात आलं आहे. ठीक आहे, आता हे जे रँकिंग असतात ते कसे ठरवले जातात, तर ज्या देशाचा पासपोर्ट हा फ्री ॲक्सेस देतो दुसऱ्या देशामध्ये, म्हणजेच जपानचा जर आपण पासपोर्ट बघितला तर माझ्याकडे समजा जर जपानचा पासपोर्ट आहे तर मला 190 वेगवेगळ्या ठिकाणी फ्री ॲक्सेस प्रोव्हाइड केला जातो किंवा फ्री विजा प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे, त्याला विजा फ्री ॲक्सेससुद्धा म्हटलं जातं. काही ठिकाणी विजा ऑन अराईव्ह असं दिलेलं असतं, म्हणजे जर तुम्हाला तुमच्यासोबत विजा नाही आहे तर तुम्ही त्या ठिकाणी गेला आणि तुमच्याकडं जपानचा किंवा वेगवेगळ्या कुठल्याही देशाचा जो पासपोर्ट असेल तर ज्यावेळेस तुम्ही तुमचा पासपोर्ट दाखवाल त्यानंतर तुम्हाला एक तिथल्या तिथं लगेचच विजाची सोय होते. विजा ऑन अरायवलमध्ये चार्जेस तुमच्याकडून घेतले जातात, पण इथं जर तुमच्याकडे जपानचा पासपोर्ट असेल आणि तुम्ही 190 या डेस्टिनेशनपैकी कुठल्याही ठिकाणी गेला तर तुम्हाला विजा लागणार नाही आहे, तुमचा ॲक्सेस हा पूर्णपणे त्या देशामध्ये विजा फ्री असणार आहे. ठीक आहे, हीच त्या पासपोर्टची, ह्याच त्या वेगवेगळ्या देशांच्या पासपोर्टची ताकद असते, कमाल असते, की ज्या देशांचा पासपोर्ट जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे विजा फ्री ॲक्सेस दिले जातात. ठीक आहे, आता याआधी सिंगापूरचा जो पासपोर्ट होता तर त्याचा ॲक्सेस जवळपास 189 देशांमध्ये विजा फ्री ॲक्सेस होता, पण आता त्याला पाठीमागं सोडत जपानचा जो पासपोर्ट आहे तर त्याचा 190 डेस्टिनेशनसाठी विजा फ्री ॲक्सेस असणार आहे. ठीक आहे, तिसरा क्रमांक हा 3 देशांचा संयुक्तपणे लागतो, त्यामध्ये जर्मनी आहे, त्यानंतर साऊथ कोरिया आहे आणि फ्रान्स. तर या तिन्ही देशांचे जर पासपोर्ट माझ्याकडे असतील किंवा कुठलाही या तिघांपैकी कुठलाही पासपोर्ट माझ्याकडे असेल तर मला 188 डेस्टिनेशन्समध्ये विजा फ्री ॲक्सेस दिला जातो. ठीक आहे, त्यानंतर चौथा क्रमांकसुद्धा वेगवेगळ्या अशा 5 देशांचा संयुक्तपणे आहे, त्यामध्ये डेन्मार्क, स्वेडन, फिनलँड, स्पेन आणि इटली, तर या 5 देशांचा समावेश होतो जे की चौथ्या क्रमांकाला आहेत. ठीक आहे, या चौथ्या क्रमांकासाठी 187 डेस्टिनेशन्स हे विजा फ्री असतील. भारताचा जर आपण क्रमांक बघितला तर भारत थोडासा पाठीमागं आहे. भारताचा क्रमांक या यादीमध्ये या एकूण 106 देशांमध्ये 81व्या स्थानावरती आहे. आपल्या देशाचा जर पासपोर्ट आपल्याकडे असेल तर आपल्याला जवळपास 60 देशांमध्ये विजा फ्री ॲक्सेस मिळतो. ठीक आहे, तर भारताचा पोझिशन कितवा किंवा भारताचा रँक कितवा, तर 81. त्यानंतर जर आपण बघितलं की चायनाचा रँक कितवा किंवा रशियाचा कितवा, तर रशिया आहे 47व्या पोझिशनवरती आणि चायना आहे 71व्या स्थानावर. ठीक आहे, आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की 106 देशांची यादी काढली तर 106वा देश कोणता आहे, तर 106वा देश आहे तो आहे इराक आणि अफगाणिस्तान. म्हणजे 106व्या स्थानावरती 2 देश आहेत, पहिला म्हणजे इराक आणि दुसरा आहे अफगाणिस्तान. या दोन्ही देशांचा जर पासपोर्ट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 30च डेस्टिनेशन्सला विजा फ्री ॲक्सेस दिला जातो. ठीक आहे, काही देश याच्यामध्ये असे असतात की ज्याच्यामध्ये विजा ऑन अरायवल अशी फॅसिलिटी असते, म्हणजे आपल्या देशाचा 60 देशांमध्ये आपण विजा फ्री ॲक्सेस घेऊ शकतो, पण असे बरेचसे देश आहेत की ज्यामध्ये आपण विजा ऑन अरायवल आहे, म्हणजेच तिथे गेल्यानंतर आपल्याला ऑन दी स्पॉट विजा अवेलेबल होतो आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडंफार चार्ज द्यावा लागतो. ठीक आहे, पण ज्यावेळेस तुमच्याकडे जपानचा किंवा सिंगापूरचा जर ॲक्सेस असेल, पासपोर्ट जर असेल, त्यानंतर तुम्हाला फ्री ॲक्सेस हा किंवा फ्री विजा ॲक्सेस हा 190 देशांमध्ये आणि 189 देशांमध्ये मिळू शकतो. ठीक आहे, आता या रिपोर्टमध्ये ना एक अमेरिकेबद्दल थोडासा एक धक्कादायक रिपोर्ट इथं प्रकाशित केला आहे, अमेरिकेबद्दल आणि युनायटेड किंगडम्सबद्दल, म्हणजे UKबद्दल. तर हे दोन्हीच्या दोन्ही देश हे 2015 पहिल्या क्रमांकावरती होते आणि सध्या या दोघांचा रँक संयुक्तपणे 5व्या क्रमांकाला आहे. ठीक आहे, तर ही अमेरिकेची झालेली सगळ्यात मोठी घसरण इथं कन्सिडर करता येईल, त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाममध्ये मल्टीलाइनर क्वेश्चन तर येणारच आहे आणि त्या मल्टीलाइनर्समध्ये तुम्हाला एक लाईन अमेरिकेबद्दल येऊ शकते. तर अमेरिकेचा सध्या 2018 रिपोर्टनुसार 5वा क्रमांक लागतो अमेरिका आणि युनायटेड किंगडम्स या दोघांचा संयुक्तपणे. ठीक आहे, आणि 106व्या क्रमांकावरती 2 देश, ते म्हणजे इराक आणि अफगाणिस्तान. ठीक आहे, आणि मी तुम्हाला जाताना आणखीन एकदा सांगतो की हा जो रिपोर्ट आहे हा हॅनले अँड पार्टनर्स या फर्मच्या माध्यमातून काढण्यात आला,
ज्याचं नाव 2018 हेनले इंडेक्स या नावाने प्रकाशित करण्यात आलं. ठीक आहे, ही न्यूज आपल्या देशातल्या सिक्कीम या राज्याशी संबंधित आहे. सिक्कीम हे राज्य तुम्हाला माहिती असेल की देशातलं पहिलं ऑर्गेनिक स्टेट म्हणून ओळखलं जातं. तर या सिक्कीम राज्याला FAO माध्यमातून, FAO म्हणजे काय, तर फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, तर यांच्या वतीने फ्युचर पॉलिसी गोल्ड अवॉर्ड मिळाला आहे. हा पुरस्कार हा आपल्या सिक्कीम या राज्याला मिळाला. आता सिक्कीम या राज्याने नेमकं काय केलं असणार की ज्यांना FAO हा गोल्ड पुरस्कार मिळाला, तर सिक्कीमची जी अचीवमेंट आहे की जे आपल्या देशातलं असं पहिलं ऑर्गेनिक स्टेट बनलं आहे, तर हीच अचीवमेंट ही जगातलं फर्स्ट राज्य जे ऑर्गेनिक ॲग्रिकल्चर करतं, म्हणजे ऑर्गेनिक शेती करतं, अशी अचीवमेंट घडवून देणार आहे. तर म्हणून सिक्कीम या राज्याला युनायटेड नेशन्सच्या फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनकडून फ्युचर पॉलिसी गोल्ड अवॉर्ड मिळाला आहे. ठीक आहे, म्हणजे सिक्कीम हे जगभरामधलं पहिलं असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये शेती ही पूर्णपणे ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये केली जाते, 100% ऑर्गॅनिक फार्मिंग. ठीक आहे, आता सिक्कीम या राज्यामध्ये पूर्णपणे जे केमिकल फर्टिलायझर आहेत किंवा केमिकल जे पेस्टिसाईड्स आहेत हे पूर्णपणे बॅन आहेत. 2014 तिथं एकाही प्रकारचा केमिकल पेस्टिसाईडचा वापर केलेला नाही आहे. तिथं सेलला आणि मॅन्युफॅक्चरिंगला दोन्हीलासुद्धा बॅन आहे. आणि जगामध्ये अशी पॉलिसी राबवणारं सिक्कीम हे एकमेव आणि पहिलं राज्य आहे. तर म्हणून या पॉलिसीजमुळं फ्युचर पॉलिसी गोल्ड हा अवॉर्ड सिक्कीम राज्याला मिळाला. या पॉलिसीला एक थोडंसं निक नेमसुद्धा आहे, किंवा या अवॉर्डला एक निक नेमसुद्धा आहे, ते म्हणजे ऑस्कर फॉर दी बेस्ट पॉलिसीज. तर हे निक नेम कोणत्या अवॉर्डसाठी आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा, FAO फ्युचर पॉलिसी गोल्ड अवॉर्ड, ज्याला ऑस्कर फॉर दी बेस्ट पॉलिसीज असं म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, हा पुरस्कार हा फक्त FAO माध्यमातून नाही तर वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनकडून एकत्रितपणे दिला जातो, जसं की FAO आहे, त्यानंतर वर्ल्ड फ्युचर काउन्सिल ज्याला WFC असं म्हटलं जातं, त्यानंतर इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चरल मुवमेंट्स म्हणजेच IFOAM, तर यांच्यामार्फतसुद्धा हे पुरस्कार दिले जातात. ठीक आहे, आता असेच पुरस्कार हे सिल्वर अवॉर्डसुद्धा आहेत, म्हणजेच जसं आपण सिक्कीमला गोल्ड पुरस्कार बघितला तर तसाच सिल्वर अवॉर्डसुद्धा आहे, जो की एकूण 4 वेगवेगळ्या देशांना मिळाला, त्यामध्ये ब्राझील, डेन्मार्क, क्योटो आणि इक्वेडोर या 4 देशांचा समावेश होईल. ठीक आहे, तर या 4 देशांना सिल्वर अवॉर्ड मिळाला हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि सिक्कीमनी कोणती कामगिरी केली त्यांच्यामुळे त्यांना फ्युचर पॉलिसी गोल्ड अवॉर्ड मिळाला, तर सिक्कीम हे जगातलं असं पहिलं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये पूर्णपणे 100% ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते. ठीक आहे, आता या FAO जर सांगायचं झालं, म्हणजेच फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, ही एक युनायटेड नेशन्सचीच एक संस्था आहे, ज्याचं हेड ऑफिस इटलीमध्ये रोम या ठिकाणी आहे. ठीक आहे, आणि सिक्कीममध्ये जे अशी ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते ना, तर त्यामुळे सिक्कीममधलं जे पर्यटन आहे ते सुद्धा 50% वाढलेलं आहे. 2014 जर आपण पर्यटकांचा आकडा बघितला तर त्या तुलनेत 2017 50% वाढ झालेली आपल्याला दिसते. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशनसुद्धा लक्षात ठेवा, एक्झाममध्ये मल्टीलायनर क्वेश्चनला तुम्हाला ही इन्फॉर्मेशन माहितीच असणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आता आपण बघू, ही न्यूज रवींद्रनाथ टॅगोर मेमोरियल ऑडिटोरियमशी संबंधित आहे. हे ऑडिटोरियम हे श्रीलंकेमध्ये स्थापन करण्यात आले, बांधण्यात आलेले आहे. भारताकडून याला 30 करोड रुपये एवढी मदत करण्यात आली. आणि हे ऑडिटोरियम म्हणजे सभागृह हे श्रीलंकेमधलं कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये असलेलं सर्वात मोठं ऑडिटोरियम असणार आहे. ठीक आहे, याला नाव हे गुरुदेव रवींद्रनाथ टॅगोर असंच देण्यात आलं आहे, ज्यामध्ये 1500 मेंबर्स ॲट अ टाईम बसू शकतील एवढी त्याची सिटिंग कॅपॅसिटी आहे. श्रीलंकेमध्ये याची स्थापना करण्यात आली किंवा याचं कन्स्ट्रक्शन करण्यात आलं. आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून कोणत्या देशामध्ये रवींद्रनाथ टॅगोर मेमोरियल ऑडिटोरियमची स्थापना करण्यात आली असं विचारतील, तो देश म्हणजे श्रीलंका. आता श्रीलंकेमध्ये सुद्धा कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये हा पण एखादा क्वेश्चन असा बनू शकतो, तर ती युनिव्हर्सिटी म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ रुहुना, जे की मतारा या सदर्न प्रोव्हिन्समध्ये येईल. ठीक आहे, तर कोणती युनिव्हर्सिटी, तर युनिव्हर्सिटी ऑफ रुहुना, जे की श्रीलंकेमधली एक युनिव्हर्सिटी आहे. आणि या युनिव्हर्सिटीमध्ये रवींद्रनाथ टॅगोर मेमोरियल ऑडिटोरियम असणार आहे. ओके, आणि जर आपण श्रीलंकेबद्दल बोललो तर श्रीलंकेला एकूण 2 वेगवेगळ्या राजधान्या आहेत. एक त्यांची कमर्शियल कॅपिटल आहे आणि एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल आहे. कमर्शियल म्हणजे कोलंबो, तर कोलंबो त्यांची एक
आर्थिक राजधानी आहे. सोबतच श्री जयवर्धनेपुरा कोट्टे ही एक त्यांची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे शासकीय राजधानी आहे. ठीक आहे, तर श्रीलंकेला राजधानी किती, तर दोन राजधानी आहेत, एक आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि एक आहे कमर्शियल. ठीक आहे, आणि श्रीलंकेमध्ये कोणती भाषा बोलली जाते, तर तिथं तमिळसुद्धा बोलली जाते हे लक्षात ठेवा, आणि सोबतच सिंहली. ठीक आहे, आणि श्रीलंकेमधले जे चलन आहे ते श्रीलंकन रुपी. तर ही सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. पुढची न्यूज आता आपण बघू. ही न्यूज ही गुजरातमधल्या सिंहांशी संबंधित आहे. तुम्ही बघितलं असेल की गुजरातमध्ये एका महिन्याच्या आत जवळपास 23 सिंह मृत्युमुखी पडले, ही बातमी पेपरमध्ये आली होती किंवा हे चर्चेमध्ये सुद्धा होते. एका महिन्याच्या आत जवळपास 23 सिंहांचा मृत्यू होणं ही खरंच खूप दुर्दैवी अशी गोष्ट आहे, कारण ऑलरेडी गुजरातमधले हे जे सिंह आहेत तर हे एनडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतात. एनडेंजर्ड म्हणजे असे की जे कधीही लुप्त होऊ शकतील, म्हणजे ऑलरेडी त्यांची संख्या ही खूप कमी आहे. तर अशा या सिंहांचा मृत्यू होतो आहे. एका महिन्याच्या आत जवळपास 23 सिंहांचा इथं मृत्यू झाला. हा मृत्यू गीर सेंच्युरीमध्ये झालेला आहे, म्हणजे गीर वाईल्ड लाईफ सेंच्युरी जी आहे तर इथं या सिंहांचा मृत्यू होतो. आता हा मृत्यू कशामुळं झाला, त्याच्यासाठी कारणं कोणती होती, तर यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की त्यांचा मृत्यू हा एका व्हायरसमुळं झाला. जो व्हायरस त्यांना जंगली कुत्र्यांमधून किंवा जंगली कोल्ह्यांमधून सुद्धा आला असेल तर अशी शंका आहे. तो व्हायरस म्हणजे कॅनेन डिस्टेम्प व्हायरस. ठीक आहे, तर या व्हायरसचं नाव लक्षात ठेवा, कॅनेन डिस्टेम्प व्हायरस, त्याला CDV असं शॉर्टमध्ये म्हटलं जातं. CDV, आणि त्यांना आणखीन एक इन्फेक्शन झालं होतं, प्रोटोजोआ इन्फेक्शन झालं होतं. तर अशामुळे या सिंहांचा मृत्यू होतो आहे, तर हे इथं मेन्शन करण्यात आलं आहे. आता या CDVच्या विरोधात सिंहांना लसीसुद्धा देण्याचं काम सुरू आहे. सोबतच जे गावांमधले कुत्री आहेत किंवा वेगवेगळे जे जनावरं आहेत तर अशांनासुद्धा असं लसी देण्याचं काम सुरू आहे, कारण हा CDV म्हणजेच कॅनेन डिस्टेम्पर व्हायरस हा इतका डेंजर आहे की त्यांनी साऊथ आफ्रिकेमधले जवळपास 30% आफ्रिकन लायन्स म्हणजे आफ्रिकन सिंहांचा मृत्यूसुद्धा झाला आहे. ठीक आहे, तर असा हा CDV जो की एक खूप डेंजरस असा असलेला व्हायरस ज्याच्यावरती आता सध्या काम सुरू आहे, किंवा या सिंहांचा बचाव कसा करता येईल यावरती काम सुरू आहे. तर आता भविष्यामध्ये आपल्याला लवकरच जे वेगवेगळे निर्णय घेण्यात येतील या सिंहांच्या बचाव कार्याशी संबंधित, तर ते आपल्याला लवकरच समजतीलसुद्धा, त्यानंतर आपण इन डिटेलमध्ये बघू. पण सध्या तरी एवढीच न्यूज तुम्ही लक्षात ठेवा की हे गीर वाईल्ड लाईफ सेंच्युरी कुठं आहे, ते आहे गुजरातमध्ये. गुजरातमध्ये आणखीन काही नॅशनल पार्कसुद्धा आहेत, जसं की तिथं ब्लॅकबर्ग नॅशनल पार्क आहे, वेलावादार या ठिकाणी, त्यानंतर वांसदा नॅशनल पार्कसुद्धा आहे. गुजरातमध्येच मरीन नॅशनल पार्कसुद्धा आहे जे की गल्फ ऑफ कच्छमध्ये इथं उभारण्यात आलं आहे. तर ही नावं तुम्ही लक्षात ठेवा की कोणते कोणते नॅशनल पार्क्स हे गुजरातमध्ये आहेत, कारण गुजरातचं हे गीर वाईल्ड लाईफ सेंच्युरी चर्चेमध्ये असल्यामुळं एखादा क्वेश्चन गुजरातवरती बनू शकतो, आणि हा जर क्वेश्चन नॅशनल पार्कशी संबंधित आला तर तो तुम्हाला अटेम्प करता येईल. ठीक आहे, पुढची न्यूज आता आपण बघू. इथून पुढं आपण काही व्यक्तींशी संबंधित न्यूज बघूयात. त्यातली पहिली व्यक्ती ही आपल्या देशाचे तिसरे चीफ स्टॅटिस्टिशियन असतील, ज्यांचं नाव आहे प्रवीण श्रीवास्तव. तर प्रवीण श्रीवास्तव यांची नियुक्ती ही भारताच्या तिसऱ्या CSI या पदावरती झाली, म्हणजे चीफ स्टॅटिस्टिशियन ऑफ इंडिया या पदावरती त्यांची नियुक्ती करण्यात आली. हे पद त्यांना 31 ऑगस्ट 2020 पर्यंत सांभाळता येईल. तर या पदावरती कुणाची नियुक्ती झाली असा क्वेश्चन जर आला तर ते असणार आहेत प्रवीण श्रीवास्तव. याआधी त्या पदावरती TCA अनंत होते, ज्यांची रिटायरमेंट झाल्यानंतर प्रवीण श्रीवास्तव हे या पदावरती नियुक्त करण्यात आलेत. ओके, आता हे पद जे आहे हे नॅशनल अकाउंट्स डिव्हिजनमध्ये असतं, ज्याच्या ॲडिशनल डायरेक्टर जनरल या पदावरती प्रवीण श्रीवास्तव असतील. यालाच चीफ स्टॅटिस्टिशियन ऑफ इंडिया CSI असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे प्रवीण श्रीवास्तव हे 1983 बॅचमधले इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस ऑफिसर आहेत. त्यांनी जवळपास 35 वर्ष सेवा केली आणि त्यानंतर हे आता सध्या या चीफ स्टॅटिस्टिशियन ऑफ इंडिया या पदावरती आहेत, जे आपल्या देशाचे तिसरे CSI असतील. ठीक आहे, पुढची न्यूज आता आपण बघू. ही न्यूज एका ट्रान्सजेंडरशी संबंधित आहे. भारतामधले पहिले म्हणजे इंडियाज फर्स्ट ट्रान्स क्वीन हा पुरस्कार हा छत्तीसगडच्या वीना सेंद्रे यांना मिळाला आहे. वीना सेंद्रे या भारतातल्या पहिल्या मिस ट्रान्स क्वीन असतील. ठीक आहे, हा किताब म्हणजेच मिस ट्रान्स क्वीन
हा या ट्रान्सजेंडर कॅटेगरीमध्ये किंवा ट्रान्सजेंडरचे जे समुदाय आहे, तर अशा सगळ्यांसाठी एक मानाचा किंवा एक सन्मानाचा एक मोमेंट आहे. भारतातला पहिला मिस ट्रान्स क्वीन बनण्याचा मान हा छत्तीसगडच्या वीना सेंद्रे यांना मिळाला. वीना सेंद्रे यांचं जर आपण त्यांचा जर उल्लेख बघितला त्यांच्या इंटरव्ह्यूमधला, तर त्यांनी असं सांगितलं की मी 5वीपर्यंत शिकले होते, शाळेमध्ये मला भरपूर लोकं चिडवायचे किंवा भरपूर मला मला फ्रेंड्स पण कोण नव्हते आणि मला असंच काहीतरी निग्लेक्ट केलं जायचं, मला समाजापासून दूर ठेवलं जायचं. तर म्हणून मी 5वीपर्यंत शाळा शिकली. त्यानंतर त्यांनी त्यांचे जे स्वप्न होते, त्यांना रॅम्प वॉक करायला खूप आवडायचं, तर ते स्वप्न त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं. त्यानंतर त्यांनी लखनौ, बेंगलोर अशा वेगवेगळ्या ठिकाणी फॅशन्स इव्हेंटमध्ये भाग घेतला आणि शेवटी फायनली त्या देशातल्या पहिल्या ट्रान्स क्वीन बनलेल्या आहेत, म्हणजेच मिस ट्रान्स क्वीन असा त्यांना पुरस्कार मिळाला, त्या म्हणजे वीना सेंद्रे. ठीक आहे, तर वीना सेंद्रे हे नाव लक्षात ठेवा एक्झामसाठी. यावर्षी ज्या काही एक्झाम्स येतील तर त्यामध्ये हा क्वेश्चन आपल्याला दिसू शकतो, कारण थोडीफार ट्रान्सजेंडर या समुदायाबद्दल अवेअरनेस वाढवणं, त्यांच्या हक्कांबद्दलचं अवेअरनेस वाढवणं यासाठी चळवळी ह्या जास्त करून झालेल्या आहेत, तर त्यामुळे आपल्याला एक्झाममध्ये याबद्दल क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे कोणत्या राज्यातून येतात, ते म्हणजे छत्तीसगड. ठीक आहे, मुंबईमध्येच हा एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मिस ट्रान्स क्वीन हा किताब वीना सेंद्रे यांना मिळाला. ठीक आहे, पुढची न्यूज आता आपण बघू. ही सुद्धा एक महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे. यामध्ये आपण नवीन सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया यांची नियुक्ती करण्यात आली ते बघूयात. हे जे पद आहे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, हे काही कुठलं घटनात्मक पद नाही आहे, याचा उल्लेख आपल्या म्हणजे आपल्या या घटनेमधलं पद नाही आहे. जसं अॅटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे पद आपल्या घटनात्मक पद आहे, तसं सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे पद आपल्या घटनेमध्ये नाही आहे. पण तरीसुद्धा हे पद खूप महत्त्वाचं आहे, कारण हे पद डायरेक्टली आपल्या गव्हर्नमेंटमध्ये कायदेशीर सल्ला देण्याचं काम करतं. सोबतच अॅटॉर्नी जनरल जे असतात, म्हणजे ते महान्यायवादी जे आहेत, तर त्यांनासुद्धा सल्ला देण्यासाठी हे पद महत्त्वाचं आहे. तर हे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया या पदावरती तुषार मेहता यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी हे पद रणजित कुमार यांच्याकडे होतं. 20 ऑक्टोबर 2017 रोजी म्हणजे गेल्या वर्षीपासून हे पद वॅकंट होतं आणि फायनली तुषार मेहता यांची अपॉइंटमेंट या पदासाठी करण्यात आली. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया या पदासाठी हे 3 वर्ष कार्यरत असतील. तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून 30, 2020 पर्यंत तुषार मेहता हे या पदावरती राहतील. ओके, हे पद घटनात्मक आहे का असं आपल्या एक्झाममध्ये विचारू शकतील, तर हे कुठलंही घटनात्मक पद नाही आहे. हे आपले अटॉर्नी जनरल किंवा जे आपले महान्यायवादी आहेत, तर त्यांना सल्ला देण्यासाठी, त्यांना कायदेशीर मदत करण्यासाठी हे पद आहे. ठीक आहे, पण या पदाचं महत्त्व खूप जास्त आहे, हाय लेवल पोस्ट आहे ही, आणि नक्कीच या आपल्या एक्झामसाठी सुद्धा हे पद महत्त्वाचंच आहे. ओके, आता ही जी अपॉइंटमेंट असते तर ही एका कॅबिनेट कमिटीच्या माध्यमातून केली जाते. कॅबिनेट कमिटीचं ज्यावेळेस अप्रुव्हल मिळतं त्यानंतर अपॉइंटमेंट लेटर दिली जातं आणि अपॉइंटमेंट लेटर हे 30 जून 2020 पर्यंतचं दिलेलं आहे, म्हणजे जवळपास 3 वर्षांसाठी. ठीक आहे, तर ही न्यूज व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, हे व्यक्ती आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. पुढची न्यूज आता आपण बघू. ही सुद्धा एक अपॉइंटमेंटच आहे आणि ही अपॉइंटमेंट ही भारताकडून किंगडम ऑफ थायलंडला, म्हणजे थायलंड या देशासाठी एक नवीन अँबॅसेडर या पदावरती नियुक्ती करण्यात आली, किंवा नवीन अँबॅसेडरची ही नियुक्ती आहे. त्या आहेत सुचित्रा दुराई. सुचित्रा दुराई हे आपल्या देशाकडून, भारताकडून या किंगडम ऑफ थायलंडला नवीन अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आल्यात. 1988 बॅचच्या त्या IFS ऑफिसर आहेत. एक्झाममध्ये आपल्याला काही कोणत्या बॅचच्या IAS ऑफिसर होत्या वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही आहे, फक्त हे पद किती महत्त्वाचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवा की इंडियन फॉरेन सर्व्हिसच्या 1988 बॅचमधल्या त्या ऑफिसर आहेत. त्या ऑलरेडी केनियामध्ये सुद्धा आपल्या देशाच्या हाय कमिशनर म्हणून नियुक्त होत्या. हाय कमिशनर ऑफ इंडिया टू केनिया या पदावरती त्या होत्या. त्यानंतर आता सध्या त्यांची नियुक्ती ही थायलंडच्या अँबॅसेडर या पदावरती झाली आहे. ठीक आहे, पुढची न्यूज आता आपण बघू. ही न्यूज एका स्पोर्ट पर्सनशी संबंधित आहे आणि हे जे स्पोर्ट पर्सन आहे त्यांचं नाव आहे बजरंग पुनिया. तर बजरंग पुनिया हे आपल्या पहिले असे भारतीय बनलेत, किंवा देशातले पहिले असे व्यक्ती आहेत की ज्यांची नियुक्ती किंवा ज्यांचं सिलेक्शन हे वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये झालं. ठीक आहे, 65 किलो कॅटेगरी या मेन्स फ्रीस्टाईल इव्हेंटमध्ये वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी एकमेव भारतीयची नियुक्ती करण्यात आली, किंवा भारतीय एक व्यक्ती निवडण्यात आलेत.
तर ते कोण असं जर विचारलं तर ते आहेत बजरंग पुनिया। तर बजरंग पुनिया तर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असं जरी विचारलं तर तो खेळ असणार आहे कुस्ती किंवा रेसलिंग। ठीक आहे, आता या बजरंग पुनिया यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांना कॉमनवेल्थ गेम्समध्ये ऑलरेडी गोल्ड मेडल मिळालं आहे। इवन 2018 एशियन गेम्समध्ये सुद्धा त्यांना गोल्ड मेडल मिळालं। 2013 जी वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली होती त्यावेळेस त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं। ठीक आहे, तर असे हे बजरंग पुनिया ज्यांची निवड ही वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी झाली आहे। 2018 ही चॅम्पियनशिप होणार आहे, 20 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर असा हा इव्हेंट चालणार आहे, जो की हंगेरी या ठिकाणी चालणार आहे। हंगेरीमध्ये सुद्धा कुठं तर बुडापेस्टा नावाचं एक ठिकाण आहे, तर बुडापेस्टामध्ये हंगेरी या ठिकाणी हे वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप आयोजित केली जाईल आणि त्यासाठी आपल्या देशाच्या बजरंग पुनिया यांची निवड करण्यात आली। ठीक आहे, पुढची न्यूज आता आपण बघू। ही न्यूजसुद्धा एका स्पोर्ट पर्सन म्हणजेच प्लेयरशी संबंधित आहे, तो प्लेयर म्हणजे पृथ्वी शॉ। पृथ्वी शॉ तुम्ही नाव ऐकलं असणार आहे, ज्यांनी रिसेंटली वेस्ट इंडिजसोबत त्यांचं टेस्ट डेब्यू केलेलं आहे। तर ते आपल्या देशाचे असे यंगेस्ट भारतीय खेळाडू ठरले की ज्यांनी टेस्ट मॅचमध्ये डेब्यू मॅचमध्ये म्हणजे पहिल्या मॅचमध्ये शतक नोंदवलं। ठीक आहे, देशाचे ते यंगेस्ट ठरलेले आहेत म्हणजे सगळ्यात युवा असे खेळाडू ठरले की ज्यांनी त्यांच्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये शतक नोंदवलं। याआधी आत्तापर्यंत 14 असे प्लेयर आहेत की ज्यांनी त्यांच्या पहिल्या मॅचमध्ये शतक केलेलं आहे। भारताकडून असे एकूण 14 प्लेयर आहेत, पण भारतातले सगळ्यात यंगेस्ट कोण असं जर विचारलं तर ते असणार आहेत पृथ्वी शॉ। ठीक आहे, पृथ्वी शॉ याचं सध्याचं वय फक्त 18 वर्ष आहे। 18व्या वर्षी टेस्ट मॅचमध्ये त्याच्या पहिल्याच मॅचमध्ये शतक करणारा तो सगळ्यात यंगेस्ट खेळाडू ठरला। ही कामगिरी त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध राजकोट या मैदानामध्ये केली। राजकोटमध्ये जी मॅच झाली, गुजरातमध्ये आहे राजकोट, तर त्या ठिकाणी ही त्यांनी कामगिरी केली। ठीक आहे, आता ओव्हरऑल जर विचार केला तर तो 15वा भारतीय खेळाडू बनला आहे की ज्यांनी त्याच्या पहिल्याच मॅचमध्ये शतक नोंदवलं। ठीक आहे, यंगेस्ट कोण असं जर विचारलं तर तो असणार आहे आपला पृथ्वी शॉ, जो की 15वा खेळाडू ठरला की ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये शतक नोंदवलं। ठीक आहे, तर या दोन गोष्टींमध्ये थोडंसं कन्फ्यूज होऊ नका। यंगेस्टबद्दल आपण बोलतो आहे आणि ऑलरेडी असे 14 प्लेयर होऊन गेलेत की ज्यांनी पहिल्याच मॅचमध्ये शतक नोंदवलं। ठीक आहे, याआधी जर आपण यंगेस्ट इंडियन क्रिकेटर कोण की ज्यांनी टेस्ट मॅचमध्ये सेंचुरी केली हा जर क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर पृथ्वी शॉ नसणार आहे। पृथ्वी शॉ याचं वय 18 आहे, 18व्या वर्षी त्यांनी शतक नोंदवलं, पण हे यंगेस्ट नाही आहे ओव्हरऑल जर विचार केला तर। म्हणजे आता ओव्हरऑल कसा, तर पृथ्वी शॉने काय केलं, पहिली मॅच खेळला आणि त्याच्यामध्ये शतक झालं। पण असा सुद्धा एक प्लेयर आहे की जो यंगेस्ट असताना त्याची सेंचुरी कंप्लीट केली, म्हणजेच त्यांनी काही पहिल्याच मॅचमध्ये केलं असं नाही आहे, 2-3 मॅचेस झाल्या असतील किंवा 10-15 मॅचेस झाल्या असतील, तर ती कामगिरी सचिन तेंडुलकर यांची आहे। सचिन तेंडुलकर 18पेक्षा कमी वय असताना त्यांनी भारतासाठी शतक नोंदवलं। ठीक आहे, म्हणजे सगळ्यात यंगेस्ट क्रिकेटर कोण भारताकडून की ज्यांनी टेस्ट मॅचमध्ये शतक केलं, म्हणजेच कसोटी सामन्यांमध्ये शतक केलं, तर ते आहेत सचिन तेंडुलकर। ठीक आहे, मे बी ही कामगिरी त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी केली असेल, 16व्या वर्षी केली असेल, तर त्यामुळे ते यंगेस्ट आहेत। पण असे कोण यंगेस्ट की ज्यांनी पहिल्याच मॅचमध्ये शतक केलं, तर ते असणारे पृथ्वी शॉ। पृथ्वी शॉने या सेंचुरीमुळं किंवा या शतकामुळं बरेचसे असे नवीन रेकॉर्ड्स केलेत, जसं की तो असा जगातला 7वा यंगेस्ट खेळाडू ठरला की ज्यांनी टेस्ट मॅचमध्ये डेब्यू मॅचमध्ये 100 केलं। ठीक आहे, यानंतर या शतकामुळं त्याचं जे शतक होतं हे जगातलं 3रं फास्टेस्ट शतक होतं पहिल्या मॅचसाठीचं, म्हणजे ज्या काही खेळाडूंनी पहिल्या मॅचमध्ये जे शतक केलं तर त्यामध्ये पृथ्वी शॉचं जे शतक होतं हे 3rd क्विकेस्ट 100 होतं। ठीक आहे, आणि पृथ्वी शॉबद्दल आणखीन जर सांगायचं झालं तर त्याच्या नावावरती असा सुद्धा एक रेकॉर्ड आहे की आपली जी दुलीप ट्रॉफी जी असते तर त्याच्या दुलीप ट्रॉफीच्या डेब्यू मॅचमध्ये सुद्धा त्यांनी पहिल्याच मॅचमध्ये शतक केलं होतं आणि त्यामध्ये सुद्धा तो असा यंगेस्ट खेळाडू ठरला की ज्यांनी दुलीप ट्रॉफीच्या डेब्यू मॅचमध्ये 100 केले। ठीक आहे, 2017ची ही गोष्ट आहे, म्हणजे तो त्यावेळेस मे बी 17 वर्षाचा असणार आहे। ठीक आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन याच्याबद्दलची लक्षात ठेवा, कसाही क्वेश्चन आला तर तुम्हाला अटेम्प्ट करता आला पाहिजे। आता आपण या लेक्चरच्या शेवटच्या भागाकडे आलो आहे, काही आपण महत्त्वाचे दिवस बघू आणि त्यानंतर आपण इथं थांबू, कारण लेक्चरसुद्धा भरपूर मोठं झालेलं आहे। तुम्ही सगळेजणं एवढे पेशन्स देऊन हे लेक्चर बघताय त्याबद्दल तुमचं मनापासून आभार, मनापासून कौतुकच करायला पाहिजे। हा जो दिवस आहे तो म्हणजे वर्ल्ड ओबॅसिटी डे, म्हणजे
वर्ल्ड स्थूलता दिन असं तुम्ही त्याला म्हणू शकता, तर वर्ल्ड ओबेसिटी डे म्हणूनच लक्षात ठेवा. थोडंसं सोपंसुद्धा आहे, जो की 11 ऑक्टोबर या रोजी असतो. 2015 हा दिवस सगळ्यात पहिल्यांदा ऑर्गनाईज करण्यात आला होता, ऑब्झर्व करण्यात आला होता. वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनच्या माध्यमातून हा आयोजित केला जातो, ऑर्गनाईज केला जातो. 2018 या दिवसाची जी थीम होती ती आपल्याला महत्त्वाची आहे. ती थीम म्हणजे फोकसेस ऑन वेट स्टिग्मा. तर ही थीम लक्षातच ठेवा, फोकसेस ऑन वेट स्टिग्मा. ही थीम खालीलपैकी कोणत्या दिवसाशी संबंधित होती, तर तो दिवस म्हणजे वर्ल्ड ओबेसिटी डे. ठीक आहे, या वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनचं जे लोकेशन आहे, जे तिथं जे हेड ऑफिस आहे, ते लंडन या ठिकाणी आहे, युनायटेड किंगडममध्ये. ठीक आहे, असाच 11 ऑक्टोबर हा आणखीन एक दिवस असतो, तो म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाइल्ड, म्हणजे ज्या लहान मुली आहेत, तर त्या लहान मुलींसाठीचा हा 11 ऑक्टोबर हा दिवस असतो, इंटरनॅशनल डे ऑफ द गर्ल चाइल्ड. तर हा दिवस हा युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीमार्फत 2011 डिक्लेअर करण्यात आला. 2012 हा दिवस साजरा करण्यात येतो. 2011 युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीनी 11 ऑक्टोबर हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाइल्ड म्हणून साजरा करायचा असं ठरवलं. त्यानंतर 2012 हा पहिल्यांदा आयोजित करण्यात येऊ लागला. आता 2018 हा जो दिवस होता, तर या दिवसाची थीम तुम्हाला माहिती पाहिजे. ती थीम म्हणजे विथ ह अ स्किल्ड गर्ल फोर्स. ठीक आहे, तर ही थीम लक्षातच ठेवा. एक्झामसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी भरपूर कारणं आहेत, जसं की गर्ल चाईल्डचं एम्पावरमेंट करणं, त्यानंतर गर्ल चाईल्डबद्दलचा अवेअरनेस तयार करणं, त्यांच्या लाईफमध्ये जे वेगवेगळे चॅलेंजेस असतात, म्हणजेच समाजापासून जे काही त्यांना चॅलेंजेस असतील, घरच्यांमधून किंवा जे वेगवेगळे ते प्रॉब्लेम फेस करतात, तर त्यांच्याबद्दल अवेअरनेस तयार करणं, गर्ल चाईल्डला प्रमोट करणं, त्यांच्या जे काही ह्युमन राईट्स असतील त्या लहान बाळाचे, तर ते फुलफिल करण्यासाठी प्रयत्न करणं, तर अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. 2018 दिवसाची थीम काय होती, तर ती म्हणजे विथ अ स्किल्ड गर्ल फोर्स. ठीक आहे, पुढचा असाच एक दिवस हा वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस वर्षातून 2 साजरा केला जातो. ॲक्च्युली इंटरनॅशनल मायग्रेटरी बर्ड डे हा सुद्धा असा एक दिवस होता, आणि वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे. ठीक आहे, तर हे 2 दिवस किंवा या 2 दिवसांना एकत्र करण्यात आलं 2017, आणि या दोघांना या 2 दिवसांना संयुक्त केल्यापासून, म्हणजे 2018 हा दिवस 2 साजरा करण्यात येतो. म्हणजे संयुक्त केलं आहे, पण त्याला एकच नाव ठेवलेलं आहे, दॅट इज वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे. आणि हा दिवस 2 कधी साजरा करण्यात येतो, तर मे महिन्यामध्ये आणि ऑक्टोबरमध्ये, अशा 2 हा साजरा करण्यात येतो. प्रत्येक या मेच्या आणि ऑक्टोबरच्या सेकंड सॅटर्डेला, म्हणजे दुसऱ्या शनिवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. या दुसरा शनिवार या 2018 ऑक्टोबरमध्ये 13 आला होता, तर म्हणून 13 ऑक्टोबर हा 2018 वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे म्हणून साजरा करण्यात येतो. ठीक आहे, तर हा पक्ष्यांमध्ये जे स्थलांतर होतं त्यांच्याबद्दल अवेअरनेस तयार करायचा, त्यांना होईल तेवढी मदत करता येईल, सोबतच त्यांचं जे हॅबिटॅट आहे तर ते टिकवून ठेवणं, तर यासाठी म्हणून, याच्यासाठी सगळ्यांसाठी अवेअरनेस तयार करण्यासाठी म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. याची जी यावर्षीची थीम होती ती म्हणजे युनिफाईंग अवर व्हॉइसेस फॉर बर्ड कन्झर्वेशन. म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवाज आहे तो युनिफाय करणं, एक केंद्रित करणं या पक्ष्यांच्या कन्झर्वेशनसाठी. ठीक आहे, 2018 हा दिवस ऑलरेडी युनायटेड नेशन्सकडून इयर ऑफ द बर्ड म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. म्हणजे 2018 हे वर्ष कशासाठी डिक्लेअर केलेलं आहे, तर या 2018 या संपूर्ण वर्षाची थीमच इयर ऑफ द बर्ड, म्हणजे पक्ष्यांसाठीचं वर्ष म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. पण 2018 हे दोन्ही दिवस लक्षात ठेवायचे, म्हणजे मे महिन्यामध्ये आणि ऑक्टोबरमध्ये हे दरवर्षी, किंवा आता 2018 दरवर्षी साजरे करण्यात येतील. मे महिन्यामध्ये आणि ऑक्टोबरमध्ये सेकंड सॅटर्डेला, म्हणजे दुसऱ्या शनिवारी. ठीक आहे, मेमध्ये तो 12 आला होता, आणि ऑक्टोबरमध्ये तो 13 ऑक्टोबरला आला आहे. ठीक आहे, या दिवसाची थीम काय होती, तर युनिफाईंग अवर व्हॉइसेस फॉर बर्ड कन्झर्वेशन. ठीक आहे, आपल्या देशामध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी बर्ड सेंच्युरीज आहेत, म्हणजे पक्ष्यांसाठीचे वेगवेगळे असे पार्क्स आहेत, सेंच्युरीज आहेत. त्याच्यामध्ये गुजरातमधली काही फेमस आहेत, तर गुजरातमधली एक गंगा वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे, त्यानंतर हरियाणामध्ये सुद्धा आहे. हरियाणामधलं तुम्ही नाव लक्षात ठेवा, तिथलचं आहे खप्परवास बर्ड सेंच्युरी. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे, महाराष्ट्रामध्ये एक मायानी नावाचं आहे, मायानी बर्ड सेंच्युरी. तर हे पण तुम्ही नाव लक्षात ठेवा, जर तुम्हाला माहिती नसेल ती इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच एक्झामसाठी महत्त्वाची आहे, एक्झाममध्ये तुम्हाला मार्क्स मिळतील. ठीक आहे,
पुढचा असाच एक महत्त्वाचा आणि शेवटचा दिवस बघूयात, तो आहे इंटरनॅशनल डे ऑफ रुरल वुमेन. आता हा दिवस 15 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. 2007 तो युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीमध्ये पास करण्यात आला आणि 2008 तो पहिल्यांदा ऑब्झर्व करण्यात आला. ठीक आहे, 2008 ते अगदी 2018 म्हणजे 10वा हा इंटरनॅशनल डे ऑफ रुरल विमेन हा दिवस होता. यावर्षीची जी थीम होती ती म्हणजे सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस अँड सोशल प्रोटेक्शन फॉर जेंडर इक्वॅलिटी अँड एम्पॉवरमेंट ऑफ रुरल विमेन अँड गर्ल्स. तर एवढी मोठी थीम होती. थीममधूनच तुम्हाला लक्षात येऊन जाईल की हे कोणत्या दिवसाशी संबंधित होती, कारण रुरल वुमन असं इथं मेन्शन करण्यात आलं आहे, तर तो इंटरनॅशनल डे ऑफ रुरल वुमनच आहे जो की 15 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. जे महिलांमध्ये जे वेगवेगळ्या गोष्टींसाठी अवेअरनेस तयार करण्यासाठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. याची सुरुवात 2008 झाली युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीमध्ये. ठीक आहे, तर एवढी सगळी इन्फॉर्मेशन आजच्या लेक्चरमधून तुमच्यापर्यंत घेऊन यायची होती. क्वालिटी अशी इन्फॉर्मेशन आहेच, तुम्हाला लक्षातसुद्धा ठेवण्यासाठी मे बी आणखीन एकदा हे लेक्चर बघावं लागेल. प्रत्येक वर्ड टू वर्ड हा खूप महत्त्वाचा होता. फक्त वर्ड टू वर्ड तुम्ही लिहायचा नाही आहे, कारण याची PDF ही ऑलरेडी तुम्हाला मिळती आहे. याची PDF तुम्ही डायरेक्टली विजन स्टडीच्या न्यूज सेक्शनमधून डाउनलोड करा. सोबतच इथं कम्युनिटी टॅब जे असतं, जे विजन गव्हर्नमेंट जॉबचं कम्युनिटी टॅब आहे, तर तिथूनसुद्धा तुम्ही या न्यूज घेऊ शकता. ठीक आहे, याची PDF तुम्हाला तिथंसुद्धा मिळते. कम्युनिटी टॅबमध्ये ज्यावेळेस तुम्ही याल तर तिथं आम्ही बऱ्याचशा नोटिफिकेशन्स देतो. जसं की ही जी नोटिफिकेशन आहे ही काल झालेल्या म्हणजे 16 ऑक्टोबरला झालेल्या विजन स्टडीवरच्या वेगवेगळ्या लेक्चरशी संबंधित होती. जसं की राज्यसेवा 2019 फर्स्ट बॅचमध्ये 3 लेक्चर झाले, सेकंड बॅचमध्ये 4 लेक्चर झाले, थर्ड बॅच ही नुकतीच सुरू झाली तर त्याच्यामध्ये 8 लेक्चर्स झालेले आहेत. ठीक आहे, तर हे सगळे असे नोटिफिकेशन्स अपडेट्स तुम्ही तिथून घेत राहा. CDPO बॅचसुद्धा सुरू आहे. CDPO बॅचमध्ये कायदे, संगणक व तंत्रज्ञान आणि गृहविज्ञान, जे तुम्हाला हे तिन्ही विषय CDPO पास होण्यासाठी महत्त्वाचे आहेत, तर हे ऑलरेडी सुरू झालेले आहेत, तर हे लेक्चर्ससुद्धा तुम्ही मिस करू नका. ठीक आहे, तर हे सगळे लेक्चर्स व्यवस्थितपणे बघा. प्रत्येक लेक्चर खूप क्वालिटी असं लेक्चर आहे, याचा फायदा तुम्हाला एक्झामसाठी तर होणारच आहे. आजचं लेक्चर हे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून कळवा. कमेंट करून कळवल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लेक्चरला लाईक मारता, कमेंट करता, त्यानंतर आम्हालासुद्धा मोटिवेशन मिळतं, आम्हीसुद्धा बूस्ट होतो आणि तुमच्यापर्यंत अशा क्वालिटीचे लेक्चर्स घेऊन येतो. ठीक आहे, असंच एक लेक्चर हे तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या रँकिंगशी संबंधित सुद्धा घेऊन यायचं आहे. ते एक स्पेशल लेक्चर असणार आहे जे मी तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येईल. त्यामध्ये ऑक्टोबरमध्ये भारताचे जे वेगवेगळे रँकिंग प्रकाशित करण्यात आले ते आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करू. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.